मला उद्या परवा बोलायचा चान्स मिळेल. तेव्हा त्यांनी 1000 कोटी रुपयाचे फ्लॅट्स कसे वाटलेत ह्याचा स्कॅम मी समोर आणणार आहे. नाही मी बरोबर आहे, मी 288 म्हणजे आमदारांना विचारलं की तुमच्या घरच्यांबद्दल असं जर बोललं असतं तर मी तर भांडवत असतो तुमच्यासाठी, पण तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सभागृहाने एकत्र राहिलं पाहिजे ना अशा विषयांवर. आपले पक्ष वेगळे असतील पण पक्षाभिनिवेश विसरून आपल्याला कुटुंबावरती जात आहेत कोणीतरी, हे थांबवायचं काम मुख्यमंत्र्यांचं होतं. त्याची साधी त्या जागेवरनं ट्रान्सफर झाली नाही, अजूनही तो तिथेच बसलाय. मला उद्या परवा बोलायचा चान्स मिळेल तेव्हा त्यांनी 1000 कोटी रुपयाचे फ्लॅट्स कसे वाटलेत ह्याचा स्कॅम मी समोर आणणार आहे. त्याच्या बायकांना म्हणजे त्याच्या ज्या बायका आहेत त्याच्यातली एक मी नावच घेतो, राधिका अंधारे आणि तनुजा अंधारे, या राहतात पुण्याला, पण त्यांचं फॉल्स बायोमेट्रिक करून त्यांना 4-4 फ्लॅट दिलेत. 4-4 फ्लॅट एकेका माणसाला, ह्याचं काढून त्याला, त्याचं काढून त्याला, असे 300 लोक आहेत. काय वाटेल ते गेलं आहे? मागे एकदा इन्क्वायरी सुरू झाली, हे मी परत बोलेन आता, आणि अचानक पोलिसांनी इन्क्वायरी बंद करून टाकली. त्याचं कारण मला माहिती आहे का इन्क्वायरी बंद झाली आणि ती किती रुपयात बंद झाली. पण एखादा माणूस महानगरपालिकेची मालमत्ता आपल्या बापाची मालमत्ता असल्यासारखा विकतो आणि त्याच्याहीवर जर महापालिका अंकुश ठेवणार नसेल तर महापालिका भिकेला लागेल. त्यांनी मुंबऱ्यामध्ये असेच फ्लॅट विकले, बाळकुंभमध्ये असेच फ्लॅट विकले, महानगरपालिकेचे गाळे अनेक असेच विकून टाकले, आणि त्याचे कलेक्टर्स आहेत सगळीकडे. एक स्वप्नील कोळी नावाचा जो कलेक्टर आहे त्याच्याकडे करोडो रुपये आजही त्याच्या कपाटात सापडतील. सगळे कलेक्टर्स ठरलेले आहेत त्या कलेक्टर मार्फत. म्हणाले मी रात्री टाईट होतो, टाईटमध्येच CM ला फोन केला आणि CM ला सांगितलं, साहेब तुमच्या पोराकडे पोलीस पैसे मागतात. मी कोणाचं नाव नाही घेत, कुठल्याही पोलीस अधिकारी बदनाम व्हावा अशी माझी मनापासून इच्छा नाही. माझ्याकडे टेप आहे पण मला कोणाचंही नाव नाही घ्यायचं आहे. पण ही एखाद्या माणसाची बोलण्याची हिंमत कशा होते की मी टाईट होतो आणि मी CM ला फोन लावला आणि CM नी माझा फोन उचलला आणि CP ला जे काय सांगितलं ते सांगितलं आणि नंतर मला सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन यायला लागले, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही असे आम्हाला CM साहेबांनी सांगितलं आहे, CM साहेबांचे आदेश आहेत. त्याच्यात तो पुढे जाऊन असं म्हणतो, मी काल तुमच्याशी बोलताना सांगितलं होतं की ह्याच्यापेक्षा भयानक घडेल, ते भयानक घडेल तर काय होतं तर आज माझं भाषण होतं. हा म्हणतो जितेंद्र आव्हाड भयानक घडेल असे म्हणतात म्हणजे काहीतरी आपण त्यांच्यावर गुन्हा नोंदवू शकतो. तो पुढे डोकं असं चालवतो की मी स्वतःवरच फायरिंग करून घेईन आणि पोलिसांना जाऊन जितेंद्र आव्हाडचं नाव सांगेन, मी वकिलांचा सल्ला घेतलेला आहे. हे सगळं ऑडिओमध्ये आहे. तो ऑडिओमध्ये म्हणतो की मी 40 लाखाची महिनी दैनंदिन कमाई आहे, थोडेसे पैसे फेकून दिले इथे तिथे. 12 कोटी रुपये महिना एक अधिकारी ज्याचं शिक्षण फक्त 10वी आहे, बाकी सगळी सर्टिफिकेट्स खोटी आहेत. मी आयुक्त बांगर साहेबांना 10 वेळा बोललो मला 12वीचं सर्टिफिकेट द्या साहेब त्याचं. एक माजी मंत्री एक आमदार 12 वेळा जाऊन सर्टिफिकेट मागतो, सर्टिफिकेट देत नाहीत. बांगरांची चूक नाही, पोलीस कमिशनरची चूक नाही, याचा अर्थ तुम्हाला असेल समजला असेल की हा कोणाचा निकटवर्ती आहे. एक आयुक्त ते एवढे हैराण होते, मला म्हणायचे जितेंद्र हमारी कुछ इज्जती नाही आहे. बोले सुबह 10 बजे वो महेश आयर आता है और लिख के देता है कि आज का ये तुम्हारा काम है. अरे बोले हम आयस है क्या बोलने का, पण ते पण काही बोलू शकत नव्हते, हतबल होते बिचारे. आमचा आजचाही कमिशनर ज्या